माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार मित्र हो, आपण आता आहोत महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या ज्यांना मंदिराचं शहर म्हटलं जातं, ज्यांना पौराणिक ऐतिहासिक शहर म्हटलं जातं, अशा श्री क्षेत्र गंगाखेड येथे। गंगाखेड येथे विठ्ठलांना आपल्या घरी कामाला लावणाऱ्या श्री संत जनाबाई यांचं हे माहेर, यांचं हे गाव आणि भारतातले सर्वात मोठे नदीपैकी एक असलेली गोदावरी नदी याच शहराच्या बाजूने वाहते। तुम्हाला दिसत असेल गोदावरीचं हे पात्र आणि इथं अनेक मंदिरांची मालिका आहे। आणि विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जी अस्थिविसर्जन करण्याची जी पूजा असते ती नाशिकनंतर इथं गंगाखेडलाच आहे, असं अत्यंत पावित्र्य राखून असलेलं हे शहर। याच शहरात अनेक मंदिरं आहेत, पैकी एक जे महत्त्वाचं मंदिर आहे ते गोदातीटी काठेवरच असलेलं, माझ्यावरती ती दिसत असेल ते चिंतामणी मंदिर, अत्यंत प्रसिद्ध पुरातन मंदिर आहे। ह्या सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला, एकदम अशा खड्या पायऱ्या आहेत, ह्या सगळ्या चढूनच आपल्याला या मंदिरावर दर्शनासाठी जावं लागतं। चला तर मग आपण आता या मंदिराकडे जाऊया। हां, या गंगाखेडच्या चिंतामणी मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। चला तर मग आता आपण मंदिराकडे हळूहळू जाऊया, तिथं कोणी पुजारी असतील त्यांच्याशी बातचीत करूया आणि पोच कर। तर हे चिंतामणी मंदिराचा हा मंडप, इथं धार्मिक विधी, प्रवचन, भजन, कीर्तन हे सारखं कार्यक्रम चालू असतात। भक्तांच्या वतीनं महापंगती असतात, महाप्रसाद असतो। अत्यंत श्रद्धेचं असं ठिकाण असलेलं हे चिंतामणी मंदिर, तर आपण या मंदिराच्या आता सभामंडपात, अत्यंत देखणे अशा सभामंडपात प्रवेश केलेला आहे। हे समोर अर्थातच बजरंगबली महारुद्र मारुती यांचं मंदिर आणि ह्या मुख्य मंदिरात जायचा रस्ता। तर हा दक्षिणा मार्ग, तर आपण अगोदर, तर हेच ते पवित्र गोदातीरावर असलेलं चिंतामणी मंदिरातील ही संत चिंतामणी महाराजांची ही अत्यंत सुबक आणि सुंदर अशी ही मूर्ती, जिचं आपण आता प्रत्यक्ष गाभाऱ्यातून दर्शन घेत आहात। आतमध्ये पंडितजी दिसत आहेत, पुजारीजी, केदार लावा, स्वागत आहे। महाराज, चिंतामणी महाराजांचे काय काय, म्हणजे काय ख्याती आहे? ही प्रतिमा स्वयंभू आहे। स्वयंभू, हां, अशी हिची स्थापना वगैरे काही झालेली नाही। ह्या देवस्थानचा इतिहास जवळपास 300 वर्षापूर्वीचा आहे। 300 वर्षापूर्वी? अच्छा। ह्या ठिकाणी पहिलं छोटंसं गाव होतं, हे गंगाखेड नदी तिथं उतीरावर छोटे छोटे लेकरं आपले, ते लहान आपलं गुरंढोरं चरण्यासाठी येत होते, गुराखी गुराखी जनावरं घेऊन फिरायला।
ते असे चारित असताना त्यांना एक वेळेस इथं ह्या जागेवर आवाज झाला, ऐकला झाला आवाज, असं एक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. मग ते घाबरले मुलं, घाबरून त्यांनी गावात जाऊन गावातील प्रतिष्ठित लोकांना समजा काही जणांना कल्पना दिली की असा असा आवाज झाला. मग काही प्रतिष्ठित मंडळी घेऊन पाहिलं इकडं काय आहे ते, तर ह्या ठिकाणी ही मूर्तीचा उगम झाला होता. म्हणजे ही स्वयंभू मूर्ती 300 वर्षापूर्वी गुराख्यांच्या लक्षात आली. महाराज इथं काय काय धार्मिक विधी वर्षभर चालतात? इथं म्हटलं तर दर महिन्याच्या चतुर्थीसाठी भरपूर यात्रेकरू असतात. विशेष हे गंगाखेडचं ग्रामदैवत आहे. अच्छा. हां, मग इथं काही सप्ताह किंवा असे काही कार्यक्रम नाही? तसे वेगळे काही कार्यक्रम नाही. गणेशोत्सवाच्या वेळेस गणपती स्थापना होते एक वेगळ्या प्रकारे मंडपामध्ये, किंवा महाप्रसाद. हा महाप्रसाद गणपतीच्या टाईममध्येच एक महाप्रसाद मोठा कार्यक्रम घेतला जातो. ती समजा हे मुलं वगैरे सगळे सर्व सार्वजनिक, आणि हे ग्रामदैवत असल्यामुळे वर्षाची 12 महिने भक्तांची इथं गर्दी असते. आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर हे गंगाखेडचं ग्रामदैवत असलेलं अत्यंत पवित्र असं हे चिंतामणी महाराजांचं मंदिर, आता इथं अगदी समोरच संतोषी मा मंदिर पण हे नंतर बांधलेलं आहे बहुतेक, ते पण आपण पाहूया. आणि त्याच्या बाजूला पुरातन असलेलं कोटेश्वर मंदिर पण आहे. हे संतोषी मातेची अत्यंत सुंदर अशी प्रतिमा, आणि याच्याच बाजूला कोटेश्वर मंदिर आहे, म्हणजे जे महादेवाचेच जे रूप असतात, जिथं नंदी दिसतो तो शिवजीचं महादेवाचं मंदिर असतं. तर ह्या कोटेश्वर मंदिर पण मध्ये पण आपण जाऊया. पुरातन मंदिर आहे हे तर फार, तर तुम्हाला आशा आहे की हे सुबक बस पिंड आणि हे दिसत असलं कोटेश्वर. तर हा अत्यंत रमणीय धार्मिक परिसर, आपण गंगाखेडला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. गोदातीरी असलेलं हे अत्यंत पवित्र हे धार्मिक स्थळ इथं भेट द्या, याच अपेक्षेसह आपली रजा घेतो. जय हिंद.